हाय फ्रेंड्स, मी अर्चना, अर्चनाज किचन हेल्दी अँड टेस्टीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी, क्रंची, एकदम कुरकुरीत असे डोसे पाहणार आहोत. इन्स्टंट डोसे म्हटले तरी चालेल. कमी साहित्यामध्ये झटपट होणारे काही टिप्स आहेत, तुम्हाला मी त्या करताना सांगणारच आहे. चला तर मग पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजच्या रोज अपलोड होणाऱ्या नवनवीन रेसिपीज आपणास पाहायला भेटतील. आता आपण डोसे करण्यासाठी एक वाटी बगर म्हणजेच बरईचे तांदूळ, 4 चमचे साबुदाणा, 1/2 चमचा साखर असे प्रमाण घेऊन आपण मिक्सरला रवाळ असे वाटून घेणार आहोत. हे सर्व प्रमाण आपण असे घेऊन छान असे मिक्सरला रवाळ बारीक करून घेणार आहोत. मी आता हे मिश्रण छान असे मिक्सरला रवाळ असे बारीक करून घेतलेले आहे. आता आपण हे पीठ एका एअरटाईट डब्यामध्ये छान असे झाकून ठेवणार आहोत. हे पीठ 8 ते 10 दिवस छान टिकते. तुम्ही नवरात्रीच्या उपवासात किंवा श्रावणातल्या महिन्याभराच्या उपवासात असे हे पीठ करून ठेवले तर अगदी झटपट इन्स्टंट असे डोसे तयार होतात. कोणतेही भिजवण्याची गरज नाही, अगदी खायचे म्हटले की आपण भिजवून इन्स्टंट असे डोसे बनवू शकतो. या पिठापासून आपण डोसे, पॅनकेक, अप्पे असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. ते आपण पुढे आपल्या चॅनलवरती पाहणारच आहोत. आता आपण डोशासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी पाहणार आहोत. उकडून कुस्करलेला एक बटाटा, थोडी मिरची, जिरे, कच्चे शेंगा आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे. त्या पॅनमध्ये मी 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घालून घेणार आहे. तुपाने बटाट्याच्या भाजीला चव खूप छान येते. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण शेंगा घालून घेणार आहोत. शेंगा छान अशा तेलावरती तळून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये आपण फोडणीसाठी जिरे, मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि त्यामध्येच थोडेसे मीठ घालून आपण इथे उकडून कुस्करलेला बटाटा अगदी हातावरती दाबून घ्यायचा आहे. त्याची चव काही वेगळीच लागते. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. 1-5 मिनटं आपण बटाटा छान असा परतून घेणार आहोत. 5 मिनटानंतर त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आहे. तयार आहे आपली भाजी. चला तर मग आता आपण डोसे करण्याची कृती बघूयात. एका खोलगट भांड्यामध्ये 1/2 वाटी बारीक केलेले पीठ आणि त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी घेणार आहोत. मिश्रण असे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा छान असं ढवळून घ्यायचं आहे. मिश्रण 1-5 मिनटं आपण बाजूला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण गॅसवरती तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे. नेहमी आपण नॉनस्टिक तव्यावरतीच डोसे बनवतो, पण मी आज लोखंडी तव्यावरती डोसे कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवणार आहे. गॅसवरती तवा ठेवून त्या तव्याला छान असा ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून तवा छान असा गरम झाला की त्यावरती आपण पाणी शिंतोडणार आहोत. थोडेसे पाणी असे शिंपडले की तवा छान असा चुरचुरला की त्याला आपण एका छोट्याशा कपड्याने, कॉटनच्या कपड्याने छान असे पुसून घ्यायचं आहे. तवा छान असा पुसून घ्यायचा आणि पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे. ही प्रोसेस आपण रिपीट 2 ते 3 वेळा करायची आहे, जेणेकरून आपला लोखंडी तवा नॉनस्टिक तवा होईल. त्यामुळे आपण यावरती बनवणारे डोसे खाली चिटकत नाहीत व करपतही नाहीत. या प्रोसेसला आपण नॉनस्टिक करणे असे म्हणतो. जर तुम्हाला ही प्रोसेस स्किप करायची असेल तर तुम्ही इथे नॉनस्टिक तवा वापरू शकता. आता आपले बॅटर छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व तव्यावरती डोसे घालून घ्यायचे आहेत. बघा तर मी तव्यावरती कसे डोसे घालून घेत आहेत. अशा प्रकारे आपण तव्यावरती डोसे घालून घ्यायचे आहे. पीठ पातळ असल्यामुळे त्याचा असा गोलाकार आकार येत नाही, पण आपले डोसे तुटतही नाहीत व जाळीदार होतात. आता या डोश्यावरती छान असे आपण तेल घालून घेणार आहोत, त्यामुळे डोसे छान असे क्रिस्पी भाजले जातील.
एक 5 मिनटं मंद आचेवरती छान असे डोसे भाजून घ्यायचे आहेत. 5 ते 7 मिनटानंतर डोस्याला छानासा ब्राउन कलर आलेला आहे. चला तर मग आता आपण त्याला दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊयात. बघा तर मग किती अलगद रीतीने हा डोसा निघालेला आहे व आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहोत. चला तर मग तयार आहे क्रिस्पी डोसे आणि त्यासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी. बघा तर तुम्ही किती छान असे जाळीदार आणि क्रिस्पी झालेले आहेत आपले डोसे. कशी वाटली आजची उपवासाच्या इन्स्टंट डोस्याची रेसिपी? आवडली असल्यास नक्की लाईक करा. चला तर मग आपण आता उद्या भेटूयात एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.